हेलो स्टूडेंट, इन स्टैंडर्ड 10 सब्जेक्ट साइंस 2 चैप्टर लाइफ प्रोसेस इन लिविंग ऑर्गेनिज्म। फर्स्ट इन दिस चैप्टर वी आर लर्निंग अबाउट द माइटोसिस एंड मियोसिस। इन दिस सेगमेंट वी आर लर्निंग अबाउट द मियोसिस। मियोसिस ज्याला आपण अर्धसूत्री विभाजन असं म्हणतो। अर्धसूत्री विभाजन जे आहे हे दोन भागांमध्ये विभाजित केलेलं आहे। इट हॅज टू स्टेज, मियोसिस फर्स्ट अँड मियोसिस सेकंड। यात काय होते ते आधी समजून घेऊया। या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये म्हणजे मियोसिसमध्ये एका द्विगुणित म्हणजे त्याला डिप्लॉइड म्हणतात, ट्वाईस एन ज्यात असतो तो, पेशीपासून चार एक गुणित म्हणजे एन, तिथे ट्वाईस एनपासून एक सिंगल एन म्हणजे त्याला हॅप्लॉइड असं म्हणतात, ती पेशी तयार होत असते। आणि या पेशी विभाजनाचं जे काम असतं ते समजातीय म्हणजे होमोलोगस गुणसूत्रांमध्ये पारगती म्हणजे क्रॉसिंग ओव्हर होऊन जनुकांचं पुन्हा संयोग होण्याचं काम होत असतं। त्यामुळे तयार होणाऱ्या चारही ज्या जन्य पेशी असतात किंवा नवजात पेशी म्हणतो आपण त्याला, डॉटर सेल्स असं म्हणतो, त्या जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा म्हणजे जनक पेशी पॅरेंट सेल्स त्याला म्हणतो आणि ते एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या असतात। युग्मक आणि बीजाणू म्हणजे ज्याला आपण स्पोर्स आणि गॅमेट्स आर फॉर्म बाय द मियोसिस। तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती अर्धसूत्री विभाजनाने होत असते आणि ह्याला अर्धसूत्री विभाजनाच्या पद्धतीने होण्याची जी गुणसूत्रांची संख्या असते ती नियंत्रित राहत असते। या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे मियोसिस पार्ट फर्स्ट, त्याच्यात प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज या चारही टप्पे जे मायटोसिसमध्ये होते आपल्याला तेच आपल्याला इथे दिसत आहेत। आकृती क्रमांक 1, 2, 3, 4, 5 या 1 ते 5 प्रोफेज असते। म्हणजे काय, होमोलोगस क्रोमोसोम्स अंडरगोज द क्रॉसिंग ओव्हर अँड हेन्स देअर इज अ जेनेटिक रिकॉम्बिनेशन। द होमोलोगस क्रोमोसोम्स आर डिवायडेड इन टू द टू ग्रुप्स अँड From these, the two haploid cells are formed. Prophase first of the meiosis is lengthy phase, which is subdivided into the 5 phases. थोडक्यात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुन्हा संयोग म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असतं आणि ही जी गुणसूत्रे असतात ती दोन संचांमध्ये विभागले जाऊन त्यापासून दोन एकगुणी एकगुणित पेशी तयार होत असतात। तर ही झाली पहिली फेज, ज्यामध्ये म्हणजे आपल्याला पार्ट 1 म्हणू शकतो आपण। त्यानंतर आता पार्ट 2 म्हणजे काय तो बघूया। आता हा अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2, यामध्ये ज्या सूत्री विभाजनासारखाच असतो मायटोसिससारखा, यात भाग 1 झालेले जे दोन्ही एकगुणी एकगुणित पेशी विभाजित होऊन त्यापासून चार एकगुणी एकगुणित पेशी तयार होतात। एकगुणी म्हणजे काय, हॅप्लॉइड सेल असं म्हणतात। मियोसिस सेकंड इज अ सिमिलर टू द मायटोसिस डिव्हिजन। द टू हॅप्लॉइड सेल्स दॅट आर प्रोड्यूस इन द मियोसिस 2 नाव अंडरगोज द फर्दर डिव्हिजन फॉर्मिंग द 4 हॅप्लॉइड सेल्स। आकृतीचे निरीक्षण करा तुम्ही, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड आणि टेलोफेज सेकंड। तर त्या ज्या पार्ट फर्स्टमधील पेशी ज्या आहेत त्या प्रोफेज सेकंड म्हणून मानल्या गेल्या टेलोफेजच्या, त्यांना आपण नंतर बघतो की या ठिकाणी मेटाफेज सेकंडमध्ये त्याचे द्विगुणित होऊन होऊन त्या पेशी ज्या आहेत त्यांच्यापासून आपल्याला टेलोफेजच्या सेकंड स्टेजपर्यंत ते कशा द्विगुणित झालेले आपल्याला दिसून येतात। एक एक गुणित पेशी तयार झालेले आपल्याला या आकृतीत दिसतं। तर अशा रीतीने आपण हा जो भाग आहे तो समजून घेतलेला आहे आणि यातील माहिती तुम्ही त्याच्या आकृतीसह तुम्ही लिहू शकता आणि आकृतीनेच तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे, कारण ह्या आकृत्या ज्या आहेत यांचा सराव तुम्हाला करावा लागेल, त्याची माहिती पण तुम्हाला समजून घेता येईल, मराठीत पण तुम्हाला ही समजून सांगितलेली आहे। या चॅप्टरच्या शेवटच्या भागामध्ये एक तुम्हाला प्रयोग दिलेला आहे, ते कांद्याच्या रूट टिप्स म्हणजे जे कांदा वनस्पती असते ओनियन रूट, त्याचे जे रूट्स असतात त्या तंतुमुळांच्या टोकावरच्या पेशींचा क्रॉप्स सेक्शन घेऊन त्या सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण केलं असतं, त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट दाखवलेली आहे ती ह्या आकृतीत दिलेली आहे, ती मायटोसिसच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे दिसते। अशा पद्धतीने आपण हा
मियोसिस जो आहे त्याचा भाग समजून घेतलेला आहे, त्यावरील प्रश्न तुम्ही नक्की लिहा. धन्यवाद.